उद्या विधानसभा, उद्या राज्यांमध्ये असू द्या किंवा कुठल्याही निवडणुका, ह्या पुरोगामी चळवळीतल्याच लोकांनी जिंकल्या पाहिजेत आणि प्रतिगाम्यांना मनुवाद्यांना तसं सत्तेपासून बाहेर लोटलं पाहिजे, ही सुरुवात आहे. JNU तो झाकी है, अभी लोकसभा विधानसभा सब कुछ इलेक्शन बाकी है. भूमिका मांडत असेल असल्या चुकीच्या विचारांच्या लोकांचं आम्ही समर्थन कधीच करणार नाही, पण इथली विचारधारा जर आमच्यासाठी सर्वोच्च असेल तर मग मनुवादी विचारधारा आम्ही मान्य सुद्धा करणार. दिल्लीमध्ये हे JNU म्हटलं की विद्यार्थी चळवळीचं आणि खास करून दिल्लीकरांचं विशेष लक्ष भारताच्या विद्यार्थी संघटनाच्या विशेष नजरा ज्या विद्यापीठाकडे असतात ते म्हणजे JNU. कन्हैया कुमार असेल किंवा त्याच्यानंतरची जी काही विद्यार्थी चळवळीतील नेते असतील त्यांनी दिल्ली गाजवली आणि आता परत एकदा या देशातील पुरोगामी परिवर्तनवादी आंबेडकरवादी विचारसरणीच्या लोकांनी मात्र त्या ठिकाणी दिल्ली गाजवण्याचं काम केलं. दिल्ली जिंकली, JNU विद्यार्थ्यांनी परत एकदा त्या JNU झेंडा फडकावला. विद्यार्थी संघटनांची निवडणूक होती आणि संपूर्ण देशभरातील विद्यार्थी संघटनाचं राजकीय पक्षांचं सुद्धा लक्ष JNU कडेच होतं आणि ते सगळे म्हणत होते त्या ठिकाणी दिल्लीवर सत्ता कुणाची असेल, दिल्लीवर राज्य कुणाचं असेल, दिल्ली कुणाच्या हातात असेल. तर दिल्लीतून बातमी आली की या देशातील पुरोगामी विचारधाराच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकते, या देशातील आंबेडकरी विचारधाराच पुढे घेऊन जाऊ शकते, या देशातील परिवर्तनवादी मूळ निवासी विचारधाराच या देशाला पुढे घेऊन जाऊ शकते आणि विद्यार्थी दशेमध्ये या विचारांचा विजय होणार असेल तर इथून पुढच्या निवडणुका सुद्धा पुरोगामी चळवळीतल्या लोकांच्याच हातात असतील. म्हणून JNU निवडणुकीमध्ये पुरोगामी अर्थात आंबेडकरी चळवळीतील धनंजय असतील, अभिजित घोष असतील किंवा प्रियांशी आर्य असेल किंवा मोहम्मद साजिद असेल, ह्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थी नेतृत्व करणाऱ्या त्या नेत्यांनी JNU निवडणुका जिंकल्या. खरं तर महाराष्ट्रातील आणि देशातील सगळ्या विद्यार्थी चळवळीतल्या आणि विद्यार्थी चळवळीचं नेतृत्व करणाऱ्या लोकांनी आता ऍक्शन मोडवर आलं पाहिजे की तुमची माझी विचारधारा जिवंत ठेवणार आहे, विचारधारा पुढे घेऊन जाणार आहे, विचारधारा ही आत्मसात करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी तुमच्यातलाच नेता बनवून आपली आपली विद्यापीठं सुद्धा काबीज केली पाहिजेत. मनुवादी शक्ती सत्ताच्या रूपाने कितीही सुडाचं राजकारण करत असेल तर या देशातील समृद्ध विचारधारा परिवर्तनवादी पुरोगामी चळवळच या देशाचं हित जपू शकते. मग ते धनंजय असेल, प्रियंका असेल किंवा त्याची सर्व सहकारी असेल, JNU त्यांनी दिल्ली जिंकली ही काय साधी गोष्ट नाही. मला आठवतंय ज्यावेळेस कन्हैया कुमारचं त्या ठिकाणी इलेक्शन होतं, कन्हैया कुमारच्या निमित्तानं या देशाला एक तरुण चेहरा मिळाला. काही घाणेरड्या तिथं टीकाटिप्पणी झाली, चुकीच्या घोषणा दिल्या म्हणून चर्चा झाली. चुकीचं तुम्ही आम्ही कुणीच काही सहन करणार नाही. आमच्यासाठी आमचा भारत सर्वोच्च आहे, तुमच्या माझ्यासाठी इथली विचारधारा सर्वोच्च आहे. जर कुणी चुकीच्या घोषणा आणि चुकीच्या भूमिका मांडत असेल असल्या चुकीच्या विचारांच्या लोकांचं आम्ही समर्थन कधीच करणार नाही, पण इथली विचारधारा जर आमच्यासाठी सर्वोच्च असेल तर मग मनुवादी विचारधारा आम्ही मान्य सुद्धा करणार नाही, हेही तितकं सत्य आहे. आणि आता त्याच निवडणुका त्याच ताकदीनं वर्षानुवर्ष लढत गेले आणि लढल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, कारण काही दिवसापूर्वीच विद्यापीठांमधल्या त्या ठिकाणी सिनेटच्या असतील किंवा ज्या ज्या निवडणुका विद्यापीठ स्तरावर राज्यामध्ये होतात किंवा इतर देशांमध्ये होत असतील किंवा इतर राज्यांच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात होत असतील, सगळ्यांमध्ये JNU फार मोठं महत्व आहे. दिल्ली जिंकायचे, दिल्ली मिळवायचेच ही विद्यार्थ्यांची एक वैचारिक नशा म्हटलं तरी हरकत नाही, ती प्रबोधनाची, ती चळवळीची, ती इथल्या
विद्यार्थी दशेतल्या तरुण मित्र आणि मैत्रिणींना प्रतिनिधित्व देणारी, त्यांच्या हितासाठी लढणारी, पण काही तथाकथित मनुवादी मंडळी, विद्यार्थी चळवळी, विद्यार्थी संघटना आणि विचार, खास करून पुरोगामी विचार कशा पद्धतीनं बदनाम करता येईल याची सुपारी घेऊन काही लोक काम करतात, पण ते सगळं मोडीत काढण्याचं काम हे धनंजय असतील, अभिजित घोष असतील किंवा प्रियांशु आणि मोहम्मद साजिद ह्या चार नेत्यांनी दिल्लीतली जेएनयूची निवडणूक जिंकून त्या ठिकाणी निर्विवाद चळवळीचं यश त्या ठिकाणी त्यांनी संपादन केलेलं आहे. मला आठवतंय ज्यावेळेस कन्हैया कुमार देशामध्ये हवा होती त्यावेळेस पुण्यामध्ये आम्ही त्यांचं बालगंधर्वला रंगमंदिरामध्ये व्याख्यान ठेवलं होतं, सभेला बोलवलं होतं, बऱ्याच जणांनी विरोध केला, बऱ्याच जणांनी चर्चा केली, आम्ही ठरवलं होतं सभा होणार 100% होणार, छोट्या मोठ्या अडचणी आल्या, विरोध करणाऱ्यांनी विरोध केला, पण सभा ज्या पद्धतीनं सगळ्या पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ज्या दणक्यात सभा त्या ठिकाणी गाजवली आणि घेतली, देशभर त्याही सभेची चर्चा झाली. चांगली विचारधारा चांगली लोक मांडत असताना विरोध हा ठरलेलाच असतो, पण जी मूळ विचारधारा आहे हे सांगण्यासाठी मनुवादी कळपातली सत्ताधारी मंडळी जाणीवपूर्वक कुरघोड्या करण्याचं काम करतं. तरीही विद्यार्थ्यांचं हित, समाजाचं हित, विचारांचं हित लक्षात घेऊन लोकांनी त्याच लोकांना त्या ठिकाणी निवडून दिलं ही साधी गोष्ट नाही, ही सोपी गोष्ट नाही. खर तर निवडून आलेल्या सगळ्या ह्या जेनीतल्या विद्यार्थी नेत्यांचं अभिनंदन करत असताना त्यांना या देशाचं नेतृत्व करण्याची सुद्धा भविष्यात संधी मिळो ह्याच सदिच्छा. कारण चांगली चळवळीतली किंवा विद्यार्थी चळवळीतली परिवर्तनवादी भाषा बोलणारे, पुरोगामी भाषा सतत मांडणारे आणि या देशाचा विचार म्हणून सेक्युलर विचारधारा जपणारी लोकच या देशामध्ये इथून पुढे भविष्यात सत्तेमध्ये आले पाहिजेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेएनयूची निवडणूक ही पुरोगामी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी जिंकली, देशातली लोकसभा असू द्या, विधानसभा उद्या राज्यांमध्ये असू द्या किंवा कुठल्याही निवडणुका, ह्या पुरोगामी चळवळीतल्याच लोकांनी जिंकल्या पाहिजेत आणि प्रतिगाम्यांना मनुवाद्यांना तसं सत्तेपासून बाहेर लोटलं पाहिजे ही सुरुवात आहे. जेएनयू तो झाकी है, अभी लोकसभा विधानसभा और सब कुछ इलेक्शन बाकी है असंच म्हणावं लागेल. भारतीय संविधानाने राज्यघटनेने तुम्हाला आम्हाला जे हक्क अधिकार दिलेत, जी मताची मतदानाची आणि निवडणूक प्रक्रियेची फार मोठी एक सामाजिक राजकीय परिवर्तनाची शिदोरी दिली आहे, ती शिदोरी आपल्याला समाजाच्या हितासाठी वापरायची, म्हणून आता सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे. वेगळ्या वेगळ्या भागात, वेगळ्या वेगळ्या संस्था संघटनात पक्षामध्ये सगळी पुरोगामी शक्ती जी विखुरलेली आहे ती परत एकदा एकत्र येणं गरजेचं आहे. जेएनयू मध्ये जसं पुरोगामी आंबेडकरवादी चळवळीतील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी इतिहास घडवला, तसाच लोकसभेत आणि विधानसभेत आणि सगळीकडं इतिहास घडवणं गरजेचं आहे. अन्यथा विचारधारा जर थांबली, विचारधारा जर ठप्प झाली, कार्यकर्ते जर क्षीण झाले, तर चळवळ पुढे जाणार नाही. आपल्याला चळवळ पुढे घेऊन जायचंय, कोणाचाही द्वेष न करता. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.